एक मी सगळे देव बंदीखाने टाके, दोन समुद्राचं सगळं पाणी मी गोड करीन, तीन इथपासून मी स्वर्गापर्यंत शिडी लावेल, आणि चौथी केली होती मी सगळी लंका सोन्याची करेन। या रावणाने चार प्रतिज्ञा केल्या होत्या, आणि या चार प्रतिज्ञापैकी फक्त रावणाच्या दोन प्रतिज्ञा पूर्ण झाल्या। कुठल्या? एक सगळे देव बंदीखाने टाकले, दोन सगळी लंका सोन्याची केली। आता लंका काय बारकी होती का? सोन्याची लंका, समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा, एवढी मोठी लंका होती। ती सगळी लंका रावणाने सोन्याची केली। दुसरी कुठली प्रतिज्ञा पूर्ण झाली? की सगळे देव बंदीखाण्यात टाकले। तिसरी कुठली प्रतिज्ञा होती? की मी समुद्राचं सगळं पाणी मी गोड करीन। विचार करा, समुद्राचं सगळं पाणी गोड झालं असतं तर काय झालं असतं? अहो, पाण्याची गरजच पडली नसती। कारण पृथ्वीवरती किती टक्के पाणी आहे? 70% पाणी आहे। पावसाची गरज सुद्धा पडली नसती। आणि ही सुद्धा रावणाने चार प्रतिज्ञा केल्या होत्या। आपण सुद्धा प्रतिज्ञा करतो की भगतसिंगांनी सुद्धा प्रतिज्ञा केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रतिज्ञा केली होती। ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करण्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आला, त्यावेळेस नैऋत्यच्या दिशेला असलेल्या नैरेश्वराच्या मंदिरामध्ये नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे सवंगडी त्या ठिकाणी जमले होते। आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना सांगितलं, माझ्या मनामध्ये जे आज एक गोष्ट आहे, मी ती सर्व तुम्हाला सांगणार आहे। बोला राजे। राजा सांगतायत, माझ्या मनामध्ये गोष्ट, आपल्या स्वतःच राज्य असावं, स्वतःच स्वराज्य असावं, जे प्रत्येकाला वाटावं हे माझं आहे, ते स्वराज्य आपल्याला निर्माण करायचंय। त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपली करंगळी कापून आपल्या रक्ताचा अभिषेक त्या पिंडीवरती करावा। आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, प्रार्थना केली होती की स्वराज्य निर्माण करेल। आणि शेवटी स्वराज्य निर्माण झालं, याला प्रतिज्ञा म्हणतात। भगतसिंगांनी सुद्धा प्रतिज्ञा केली होती। ज्यावेळेस भगतसिंगांना फाशीची शिक्षा झाली, त्यावेळेस भगतसिंगांना सांगितलं होतं की तुमची शेवटची इच्छा काय? त्यावेळेस भगतसिंगांनी सांगितलं, मुझको मेरी मां से मिलना है। त्यावेळेस भगतसिंगांच्या म्हणण्यानुसार त्या भगतसिंगांच्या आईला त्या जेलमध्ये बोलवलं, आणि ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस भगतसिंग त्या जेलमध्ये दोन्ही गजांना धरून उभे होते। त्यांच्या समोर त्यांना आई दिसली, आणि आई दिसल्यानंतर त्यांच्या गळकण डोळ्यातून पाणी आलं। आणि ज्यावेळेस भगतसिंगांची आई त्यांच्या समोर आली, त्यावेळेस भगतसिंगांनी आपलं डोकं आईच्या पायावरती ठेवलं महाराज। आणि त्याच वेळेस भगतसिंगांच्या डोळ्यातून पडलेल्या पाण्यानं भगतसिंगांच्या आईच्या पायाचा अभिषेक व्हावा। त्यावेळेस भगतसिंगांची आई म्हणते, भगत तुम क्यों रो रहे हो? त्यावेळेस भगतसिंग सांगतात, आई मला उद्या फाशीची शिक्षा होणार आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही, तर तुझ्यासाठी या जन्मामध्ये मी काहीच करू शकलो नाही म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे। आणि पुन्हा भगतसिंग परत आईच्या पायावरती डोकं ठेवलं, त्यावेळेस आई सांगते, भगत बार बार क्यों झुक रहे हो? त्यावेळेस भगतसिंग सांगतात, मला जर कोणी विचारलं ना की तुला आई पाहिजे का स्वर्ग पाहिजे, त्यावेळेस भगतसिंग सांगतात, मला स्वर्ग माहित नाही पण याच पोटी आईच्या जन्म मिळू दे एवढी प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो, याला प्रार्थना असं म्हणतात। गेहीन मी जन्म याज साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। आपण सुद्धा सेवा करतो, आपण कुटुंब सेवा करतो, समाज सेवा करतो, देश सेवा करतो, बरोबर आहे ना? आपण या सगळ्या सेवा करतो। विचार करा, सेवा करणं हे आपल्या आयुष्याचं कर्तव्य असावं। सेवा आम्ही जरूर करावी, कारण सेवा केल्यानंतर, संतांची सेवा केल्यानंतर आई वडिलांची सेवा केल्याचं पुण्य लागतं। विचार करा, भगवान प्रभू रामचंद्रांची सेवा मिळावी म्हणून सूर्य सुग्रीव झाला। प्रभू रामचंद्रांची सेवा मिळावी म्हणून आदिशक्ती सीतामाई झाली। प्रभू रामचंद्रांची सेवा मिळावी म्हणून सर्व वानर भक्त झाले। ही सेवा झाला। गेहीन मी जन्म याज साठी देवा, तुझी चरण सेवा साधावा। पण या भंगाचा
भावार्थ लक्षात घेता तो कोपराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया। मग ठीक आहे, तुकोबाला भगवान म्हणतात, ठीक आहे तुम्ही म्हणताय मला जन्म घ्यायचा आहे, ठीक आहे तुम्हाला जन्म दिला, मग तुम्ही जन्म घेतल्यानंतर परत काय कराल? मग तुकोबाला म्हणतात गहीन मी जन्म याज साठी देवा तुझी चरण सेवा साधावया। तुम्ही चरण सेवा साधावया इथपर्यंत ठीक आहे, नंतर तुम्ही काय कराल? मग तुकोबाला म्हणतात हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे। मग हरिनाम कीर्तनच का करायचं? कारण हरिनाम कीर्तन साधन पै सोपे का? तर तुकोबाराय म्हणतात तुमचं रूपाचं कीर्तन आहे, रूप कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे, तुमच्या रूपाचं वर्णन मी काय करावं, तुमच्या स्वरूपाचं कीर्तन मी काय करावं, म्हणून मी हरिनाम कीर्तन करणार आहे। कारण हरिनाम कीर्तन केल्यानंतर जन्मांतरीची पापे जळून जातात, म्हणून मी हरिनाम कीर्तन करणार। ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे, मी हरी कीर्तन करतो। मग तुकोबाला म्हणतात फक्त मी तुमचं कीर्तन करणार नाही, तर कीर्तन केल्यानंतर मी तुमचं भजन सुद्धा करेन। कारण भजन हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे। पण हरिनाम कीर्तन केल्यानंतर तुमचं भजन सुद्धा मी करेन, पण त्यानं काय होईल? जन्मांतरीची पापे जळून जातील। मग परत काय करायचंय? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संतांचे पूजन केल्यानंतर काय होईल? तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल। पहिल्यांदा काय होईल? जळतील पापे, जन्मांतरीची पापे जळून जाते, संतांचे पूजन केल्यानंतर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल। मग इथं पुन्हा प्रश्न पडतो, संत म्हणायचं कुणाला? एकच वाक्य सांगतो, संत कुणाला म्हणायचं? जिथं मी पणाचा अंत त्याच नाव आहे संत। अहंकार नाहीये, मी पणाचा अंत त्याच नाव आहे संत। मग खरं संत कुणाला म्हणायचं? असं म्हटलं जातं की संत सूर्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानले जातात। कसं? सूर्य ताप रहित आहे आणि संत तापहीन आहे। त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, संत चंद्रापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत। कसं? चंद्रावरती डाग आहे पण संतांच्या चरित्रावरती डाग
नसतो। चंद्रा जशी शीतलता आहे तशी संतांमध्ये सुद्धा शीतलता आहे, पण चंद्रावरती डाग आहे म्हणून संत चंद्रापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानले जातात। त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, संत कुबेरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानले जातात। असं म्हटलं जातं की कुबेराकडे 18 भाग संपत्ती होती। किती भाग संपत्ती होती? 18 भाग। त्यातला एक भाग आणि त्या एका भागातला अर्धा भाग रावणाकडे संपत्ती होती। त्यातला अर्धा भाग रावणाकडे संपत्ती होती आणि अर्धा भाग सगळ्या विश्वाची संपत्ती होती। पण कुबेराची संपत्ती नाशवंत आहे, पण संतांना दिलेली ज्ञानाची संपत्ती नाशवंत नाही। त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, संत भक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे। आणि जिथं जिथं भक्तीचा विचार आपण करतो तिथं हनुमंतराय आपल्या समोर येतात। पण अशी आख्यायिका आहे, हे काय म्हणतोय, अशी आख्यायिका आहे की माळश्रस मध्ये ज्यावेळेस तुकोबराय सकाळपर्यंत कीर्तन करत होते आणि ते कीर्तन ऐकायला हनुमंतराय उपस्थित होते, आणि कीर्तन ऐकत असताना हनुमंतराय जसे आडवे झाले तसे अजून त्या ठिकाणी आडवेच आहे। सांगायचा उद्देश एवढाच की भक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ संत आहेत विठ्ठला। हरिनाम कीर्तन, हरिनाम कीर्तनाने काय होईल? जळतील पापे जन्मांतरेची। संतांचे पूजन केल्यानंतर काय होईल? तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल। आणि नंतर घालू लोटांगण महाद्वारे। विचार करा, आपण पंढरपूरच्या वारीला जातो, पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर कुणीच आपल्या स्वतःच्या नावाचा आधार कार्ड घेऊन येत नाही, बरोबर आहे ना? कुणी स्वतःच्या नावाचं आधार कार्ड घेऊन पंढरपूरच्या वारीला येत नाही। पण विचार करा, एखाद्या माणसाला आपल्याकडून चुकून धक्का लागला तर त्याच्या मुखातून कुठलं नाव येतं? बोललं पाहिजे। कुठलं नाव येतं? माऊली। कुणी घेऊन येतं का आपल्या नावाचं आधार कार्ड? पण प्रत्येकाच्या मुखात फक्त एक शब्द आहे, कुठला? माऊली। मग पुन्हा प्रश्न पडतो, माऊली म्हणायचं कोणाला? बरोबर आहे ना? माऊली म्हणायचं कोणाला? नीट लक्ष देऊन ऐका, जीवनात जळाली तिला सावली म्हणावं, उभं चांदणं कोणलं त्याला चांदणं म्हणावं, उभं आयुष्य कोणलं त्याला चांदणं म्हणावं, आणि जी पुरूनही उरली तिला माऊली म्हणावं विठ्ठला। हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे। पहिल्यांदा काय सांगितलं? जन्मांतरीची पापे जळून जातील, संतांचं पूजन केल्यानंतर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल, आणि तुमच्याद्वारे लोटांगण घातल्यानंतर आमच्यातला अहंकार निघून जाईल, म्हणून तुमच्याद्वारे मी लोटांगण घाले, बरोबर आहे ना? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे। इथपर्यंत ठीक आहे, पापे जळून जातील, अहंकार निघून जाईल, पण एक गोष्ट नीट लक्षात देऊन ऐका, हा देह नाशवंत आहे। आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे? या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक माणसाला हे सोडून जायचं, बरोबर आहे ना? जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माझं माझं म्हणतो। आणि संत एकनाथ महाराजांचं छान प्रमाण आहे, अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून, नाही रे कोणी कोणाचे। अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून, जोपर्यंत माणूस जिवंत आहे जोपर्यंत माणूस या अस्तित्वात आहे तो प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे बंगला असावा, गाडी असावी, सगळी संपत्ती असावी, पण घेऊन बरोबर कोण जाणार आहे? कोणच घेऊन जात नाही। पण जाताना फक्त काय घेऊन जातो माहितीये तुम्हाला? माणसांचं चांगले विचार माणूस या ठिकाणी ठेवून जातो। लक्षात द्या,
माणूस मोठं कुणाला म्हणायचं? आजकालची माणसं स्वतःला खूप मोठं समजतात, बरोबर आहे ना? कितीतरी अशी लोक आहेत त्यांना वाटतं मी मोठा आहे, पण लक्षात घ्या स्वतःला मोठं म्हणून माणूस मोठा होत नसतो, त्याला माणसाने मोठं म्हणावं लागतं, तेव्हा तो माणूस मोठा असतो. आणि खऱ्या अर्थानं सांगतो माणसाने आयुष्यात किती मोठा असावं, मी जास्त सांगत नाही, फक्त दोन तीन वाक्य मी सांगत असतो. माणसाने आयुष्यात किती मोठं असावं, तुम्ही गावातून जात असताना तुमच्या समोरून येणारा व्यक्ती तुम्हाला नम्रपणे नमस्कार करत असेल ना, त्यावेळी समजून जा की विश्वातला सर्वात श्रीमंत आणि मोठा माणूस तुम्ही असाल, बरोबर आहे ना? त्याच्याही पुढे जाऊन सांगतो माणसानं मोठं कधी असावं आणि माणसानं मोठं कसं असलं पाहिजे. अरे ज्या ठिकाणी तुम्ही येऊन बसताना त्या ठिकाणी चार लोकांनी येऊन बसावं, ज्या ठिकाणाहून तुम्ही जाणार आहेत त्या ठिकाणच्या लोकांनी तुमची आठवण काढावी, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाणार आहे त्या ठिकाणच्या लोकांनी तुमची वाट पाहावी. इतकी श्रीमंत मात्र नक्कीच माणसाकडे असावी. विठ्ठला हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वार, इथपर्यंत ठीक आहे. मग याच्या नंतर काय? यातून सुद्धा पुन्हा तीन अवस्था निर्माण होतात. आनंदे निर्भर असो पलते ठाई, सुख दुःखा नाही चाड. आनंदे निर्भर, मग विचार करा या आनंदाचे सुद्धा परत तीन प्रकार पडतात. कीर्तन सगळ्यांना समजतंय ना? कारण समजलं मी कीर्तन सांगतो, बाकीच्या सारखं आपलं नाही. खरं सांगायचं काय करत नाही, बाकीचे सगळे आधी इस्कटल मंगोळा करतात, आपलं तसं नाही. आपले एक 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 मुद्दे सुरू असत, बरोबर आहे ना? असो आनंदी निर्भर, परत आनंदाचे तीन प्रकार पडतात. एक विषयानंद, दुसरा प्रेमानंद आणि तिसरा ब्रह्मानंद. जो विषयानंद आहे तो संसारिक सुखासाठी वापरला जातो, आणि संसारातलं सुख मला सांगा तुमचं कुठपर्यंत टिकत? संसारातलं सुख तुमचं कुठपर्यंत टिकत? आणि संसारातल्या कुठल्या गोष्टीचा आनंद तुम्हाला शेवटपर्यंत मिळतो? मिळत नाही. समजा एखाद्याचं नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्यानंतर त्याला आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुम्हाला एखादं मूलबाळ होत नाही तोपर्यंत तुमच्या दोघांमध्ये आनंद आहे, आणि नंतर तो आनंद हळूहळू कमी होत जातो. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जर तुम्ही तुमच्या संसारासाठी एखादी नवीन गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर जोपर्यंत गाडी नवीन आहे तोपर्यंत त्या गाडीविषयी असलेला आनंद आहे, आणि ज्यावेळेस गाडी जुनी होते त्यावेळेस त्या गाडीतला आनंद कमी होत जातो. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता माणसाला आनंद कशातून मिळतो माहितीये का? आपली इकडं 40 एकर जमीन सोडून द्यायची गरज नाही त्याची, पण दुसऱ्याचा बांध कोरायला मात्र आम्हाला नक्की आनंद मिळतो. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, समजा एखाद्याच्या रानामध्ये किंवा आपल्या शेजारच्या रानामध्ये बोर मशीन चालू आहे. बोर मशीन चालू असल्यानंतर सगळेजण तिकडे बघायला येतात, गावातले भरपूर लोक जमा होतात, बरोबर आहे ना? पण त्यावेळी मला सांगा त्या बोर मधून पाणी निघाल्यावरती जास्त आनंद होतो का धुरळा निघाल्यावरती आनंद जास्त होतो? धुरळा धुरळा निघाल्यावरती जास्त आनंद होतो. आम्ही हे आनंदाचे प्रकार आम्हाला मानायला लागले, आम्हाला वाटायला लागला आनंद यातून आम्हाला मिळायला लागला. हे आनंदाचे प्रकार आम्ही यातून समजून लागले. आनंद निर्भर, मग तुकोबाराय म्हणतात विषयानंद जे संसारिक आहे त्याच्यामध्ये शेवटपर्यंत सुख राहणे, जे ब्रह्मानंद आहे तो ब्रह्मानंदाचं सुख जसं आहे तसं राहतं. तिसरा प्रकार सांगितला जातो प्रेमानंद, आणि जो हा प्रेमानंद आहे तो प्रेमानंद म्हणजे त्यातलं सुख आणि आनंद वाढत जातो. प्रेमानंदामध्ये सुख आणि आनंद वाढत जातो, म्हणून तुकोबाराय म्हणतात मला प्रेमानंदामध्ये राहायचंय. आनंद निर्भर, त्याच्याही पुढे जाऊन सांगतो निर्भर म्हणजे काय? श्रीमंताला गरीब होण्याची भीती आहे, इलेक्शनमध्ये उभं राहणाऱ्या पडण्याची भीती आहे, चालताना रस्त्याच्या बाजूला जाऊन पडण्याची भीती आहे. पण तुकोबाराय म्हणतात आम्ही कुठेही असो सुहाच्या
निर्भर असो भलते टाइम आम्ही कुठेही असो सुखात असो दुखात असो गाडीत असो गाडीच्या बाहेर असो विमानात असो खाली असो जंगलात असो जमिनीवरती असो कुठेही असो आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. आनंद निर्भर असो भलते ठाई सुख दुःख नाही चाळा आम्हाला सुख. प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये सुख असावं, बरोबर आहे ना? पण प्रत्येक माणूस सांगतो की माझ्या इतकं दुःख या जगात कोणालाच नसेल. आपण म्हणतो का नाही माझ्या इतकं दुःख कोणालाच नसेल असं म्हणतो. प्रत्येक जण सुखासाठी धडपडत असतो, प्रत्येकाला सुख पाहिजे असते आणि हे सुख प्राप्त करत असताना प्रत्येकाला दुःख आहे, संकट आहे, बरोबर आहे ना? संकट आहे. विचार करा, परमेश्वर त्यालाच संकट देतो ज्याच्याकडे ते निभावण्याची ताकद असते. मग विचार करा, त्या परमेश्वरानं जर तुम्हाला सगळं सुखच दिलं असतं, जर दुःख दिलं नसतं तर काय झालं असतं? परमेश्वराचा विसर पडला असता. बघा वाक्य नीट ऐका, जर तुम्हाला दुःखच दिलं नसतं तर तुम्हाला परमेश्वराचा विसर पडला असता. म्हणून परमेश्वर प्रत्येकाला दुःख देतो की त्यानं माझ्यापर्यंत यावं. तुम्ही मंदिरात गेल्यामध्ये काय म्हणता? देवा माझं एवढं काम होई दे, देवा माझं तेवढं काम होई दे. तुम्ही पांडुरंगाला मागता, परमेश्वराला मागता. पण कधी कधी त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कधी असं म्हणतं का, परमेश्वरा मला तो भरपूर काय दिले, फक्त तुझे आभार मानायला मी तुझ्या मंदिरात आलोय, असं कोणी म्हणतं का? कारण परमेश्वराला प्रत्येक जण सुख मागत असतो. म्हणून परमेश्वर प्रत्येकाला दुःख देत असतो आणि सांगत असतो, जर तुला सगळं सुख दिलं असतं ना तर तू माझ्यापर्यंत आला नसता. विठ्ठला होतो संसारिक सुख तुकोबाईंच्या जीवनामध्ये होत. विचार करा, जिजाबाई तुकोबाई जेवल्याशिवाय जेवत नव्हती आणि तुकोबायांना परमेश्वराशी इतकं वेड होतं की ज्यावेळेस ते भजन करत होते, कीर्तन करत होते, त्यावेळेस ते इतके तल्लीन होऊन जायचे की त्यांना तहान लागलेली कळत नव्हती. निर्भर असो भरते टाई सुख दुःख नाही चाळा. मी काय सांगत होतो, तुकोबायांच्या जीवनात सुद्धा सुख होत, संसारिक सुख होत आणि ज्यावेळेस तुकोबाय भजन करत होते, कीर्तन करत होते, त्यावेळेस इतके तल्लीन होऊन जायचे की त्यांना भूक लागलेली कळत नव्हती, तहान लागलेली सुद्धा कळत नव्हती. आणि एके दिवशी तुकोबाय भजन करत 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 डोंगरावरती गेले आणि डोंगरावरती गेल्यानंतर पाठीमागून जिजाबाई त्यांचं जेवण भोजन घेऊन त्यांच्या पाठीमागे गेले. घनदाट जंगल होत आणि त्या घनदाट जंगलामध्ये तुकोबाराय कुठं दिसनासे झाले. मी तुकोबारायावरती असलेलं प्रेम सांगतोय, कुठं दिसनासे झाले. त्यावेळेस जिजाबाईंना कळलं की कुठंपर्यंत जायचंय, तुकोबाराय कुठं गेले असतील. लक्षात घ्या, त्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद होती आणि त्या जिजाबाईंचा एवढा मोठा अधिकार होता. त्या जिजाबाईंनी त्या जमिनीला कान लावावे
आणि त्या जमिनीतून आवाज यावा, पांडुरंग पांडुरंग असा आवाज त्या जमिनीतून यावा, आणि त्या दिशेने त्याची जबाईने त्या तुकोबऱ्यांकडे जावं, इतकं प्रेम जबाईंच त्या तुकोबऱ्यांवरती होत. विठ्ठला सुख दुःख नाही चाडा मला, दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येत, प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येत, पण संतांचा एवढा महिमा आहे की आपल्यामुळे कुणाला दुःख होणार एवढं मात्र ते कर्तव्य नक्की पाळत असतात. विचार करा, नाथ महाराजांचं मडे चाललं होतं मड, आणि नाथ महाराजांचं मडे चाललं होतं त्यावेळेस नाथ महाराजांचं मड त्या ताटीवर त्याचं झोपवलं गेलं होतं, आणि पाठीमागून सगळी माणसं त्यांच्या चालत होती, आणि त्यांच्या समोरून एक म्हातारी आणि तिची लेक गावाला जाण्यासाठी निघाली होती, आणि त्या म्हातारीला समोरून येताना मड दिसलं त्यावेळेस म्हातारी म्हणते, पोरी आज आपल्याला गावाला जाताना येणार. पोरगी म्हणते, का? पूर्ण एक मडे येताना दिसते, आणि जर आपण गेलो तर ते चांगलं नाही होणार, अपशकुन होईल, आपण माघारी गेलेलं बरं. ते पोरगी आणि ती आजी माघारी निघायला जायला लागले. आजीनं ग बसावं का नाही बसावं, आजी परत फिरून माघारी आली, त्यातल्या एका माणसाला विचारलं, हे मड कुणाचं आहे? त्यांनी सांगितलं, हे नाथ महाराजांचं मड आहे. म्हातारी काय म्हणली माहितीये का? बरं त्याला म्हणली, आजच मरायचं सुचलं होतं, किती दिवसातून म्हणली, माझ्या पोरीला मी घेऊन चालले होते गावाला, बरं म्हणली ह्याला आजच मरायला सवड मिळाली, इतक्या दिवस म्हणली परमेश्वराची सेवा केली आणि माझ्या समोर हे मरून इथं मड आलंय, कशाला म्हणले आज मरायला? हे सगळं नाथ बाबांच्या मड्याने ऐकलं, आणि जसं नाथ बाबांच्या मड्याने हे ऐकलं तसं नाथ बाबांचं मड उतरून ताटीवरनं खाली आलं, आणि जसं नाथ महाराजांचं मड उठून उभं राहिलं त्यावेळेस सगळ्या बाकीच्या माणसांनी बघितलं, त्यावेळेस भूत 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 बोलून सगळे तिथून बाहेर भाग झाले, आणि हे झाल्यानंतर ते मड त्या आजीपशी गेलं. कावाजी भाई, तुम्हाला मी आडवालू म्हणून तुम्ही माघारी चालला होता का काय? नाथ महाराज म्हणले, माझी ही तिसरी वेळ आहे मरायची, माझं आजचं मरण कॅन्सल, माझं आजचं मरण मी उद्या ढकलतो, तुमची वाट मी नाही अडवणार, माझ्यामुळे तुमची वाट अडवली ना, अडली गेली ना, ठीक आहे माझं मरण आजचं कॅन्सल, तुम्ही तुमच्या मार्गानं जाऊ शकता. ही संतांचा महिमा आहे, आपल्यामुळे कुणाच्याही वाटेत दुःख येऊ नये एवढं मात्र नक्की सांभाळतात, म्हणून अभंगाच्या तिसऱ्या वचनामध्ये तो कोपर आहे.